महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सोमवार को नागपुर में मीडिया से बात करते हुए विधायक रवि राणा पर प्रहार किया है। लोकसभा चुनाव के नतीजे आने को अब कुछ ही घंटे शेष है, ऐसे में महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि सत्ता परिवर्तन में अब कुछ ही घंटे बचे हैं। देश सत्ता परिवर्तन के लिए उत्सुक है, हम बहुत आगे हैं। सर्वे सत्ताधारियों को खुश करने के लिए किया जाता है। महाराष्ट्र में जीतेंगे 35 से ज्यादा सीट, दिखेगा महाविकास आघाड़ी का दबदबा। विदर्भ में होगी लहर, विदर्भ के लोग जवाब दे रहे हैं। महाविकास आघाड़ी विदर्भ में 10 की 10 सीटें जीतेगी। सरकार विरोधी गुस्सा होने पर नतीजे विपरीत आए तो दल में कुछ काला है। मैं तो हमारे सर्वे के मुताबिक हम 295 सीटों तक जीतेंगे। तासच शिल्लक राहिले या देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी आणि देश पूर्ण या सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचं वातावरण आहे। खरं तर महाराष्ट्रातला निकाल स्पष्ट आहे। बरेचसे एक्झिट पोल आम्हाला थोडं पुढे दाखवत असले तरी त्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही पुढे आहोत। मी सांगितलं कालही 35 जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत। हा सर्वे भंकस होता, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे। ते खुर्चीवरून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे त्यांचं लालूल चांगण करत राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे। मी कालही म्हणालो आणि आजही सांगणार, महाराष्ट्रात 35 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आणि आमच्या महाविकास आघाडीचं निर्विदात वर्चस्व महाराष्ट्रात आपल्याला दिसेल। राम कदम द्वारा सोमवार को किए गए टिप्पणी पर वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र की जनता है, गांजा कौन पी रहा था, जिनको आदत है वो बात करेंगे, राजनीतिक संन्यास लेने की बारी किसकी ये 4 तारीख के बाद पता चलेगा। आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहित आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली होती। विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। लोक चिडून सरकार विरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती, रस्त्यावर आली होती, हे वातावरण होतं। आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगतायत ते आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही। आणि 10 च्या 10 जागा एकदम इतकं सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप ह्या असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला आहे। विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने विधायक रवि राणा पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि ऐसा आदमी जो अपना फैसला बदल लेगा, जो बीजेपी का प्रवक्ता नहीं, कोई बीजेपी का शीर्ष नेता नहीं, इसीलिए रवि राणा पर बोलने की जरूरत नहीं। आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीचे बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडेंट सर्वे आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून 295 ते 300 जागा जिंकतील, त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे। महाविकास आघाडीने मतगणना के समय उपस्थित प्रतिनिधियों के लिए कुछ सूचना जारी की है। इस मुद्दे पर बात करते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि हम सभी जगहों पर नजर रखे हैं, फाइनल रिजल्ट आने तक बाहर न आए, C17 फॉर्म का मिलान किए बिना बाहर न आए, मिलान सही होने पर ही गिनती शुरू करे। गांजा कोण पीत होते हे महाराष्ट्राला माहित आहे। काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाभ आहे। त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।